हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा हा व्लॉग ट्रॅव्हल व्लॉग नसून हा बर्थडे पार्टीचा व्लॉग असणार आहे. तर आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला आम्ही काय काय एन्जॉय केला, काय काय मस्ती केली, मुलांनी काय काय एन्जॉय केला हे दाखवण्याचा प्रयत्न करते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. काकी, ऑफिसचं काम कधी संपणार आहे? झालं, मी साईन आउटच करत होते. आता माझं आज मी लवकर साइन आउट करते, कारण आज मला थोडस घरी काम पण आहे आणि सोसायटीमध्ये इशूच्या फ्रेंडचा बर्थडे देखील आहे. तर त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलेलं आहे आणि आम्हाला तिथे देखील जायचंय. सो आता पटकन घरातलं काम आवरून फ्रेश होऊन खाली जायचंय. तर मी तुम्हाला भेटते थोड्या वेळानंतर. डायरेक्ट आपण पार्टीमध्ये भेटूयात किंवा आवरल्यानंतर मी तुम्हाला भेटते. आत्ता आम्ही आलो आहोत खाली, जिथे बर्थडे सेलिब्रेशन होणार आहे. आणि इथे तुम्हाला दिसेल की मस्त असं बलून डेकोरेशन प्लस कॅरेक्टर्स वगैरे असे लावलेले दिसतात. हे आय थिंक हे कोकोमेलनमधले कॅरेक्टर्स आहेत, जे की इशूला खूप आवडतात. माईट बी श्रेयांसला पण हे खूप आवडत असेल, त्यामुळेच हे कॅरेक्टर्स यांनी इथे घेतलेले आहेत. श्रेयांसचा थर्ड बर्थडे आहे, सो त्यांनी 3 केक आणलेला दिसतोय. आणि हा आहे श्रेयांस बर्थडे बॉय, ज्याचा आज बर्थडे आहे. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छोटे छोटे क्लिप्स दाखवणार आहे. म्हणजे फोटोशूट करताना आम्ही जे पोजेस वगैरे दिले त्याचे छोटे छोटे मी क्लिप्स केलेले आहेत, ते तुमच्यासोबत शेअर करते. हे माईट बी परफेक्ट नसतील, स्टील मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि ॲट द एंडला मी याचे फोटोज कसे आलेत हे पण शेअर करणार आहे तुमच्यासोबत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे आहेत श्रेयांसचे मम्मी पप्पा. तर श्रेयांस आता केक कट करणार आहे. चला तर मग आपण बघूया आणि त्याला विशेष देऊया. इशू आणि ओवीने देखील ह्या पार्टीमध्ये खूप सारा एन्जॉय केलेला आहे. ओवीला तर जस्ट फक्त सॉंगचा आवाज जरी आला ना, ती मस्त मध्ये डान्स करायची. ओवी डान्स कर म्हटलं की एकदम चालू मॅडम. आणि या पूर्ण पार्टीमध्ये पूर्ण फंक्शन होईपर्यंत ती माझ्याकडे नव्हतीच. ती मस्त सगळीकडे फिरून मस्त जेवण करून डान्स वगैरे करून सगळ्यांसोबत मस्त मध्ये चाललं तिचं. या तर मग जेवायला मेनू आहे पावभाजी आणि पुलाव, जो की सगळ्यांचाच फेवरेट आहे. तर फ्रेंड्स, आत्ताच थोड्या वेळापूर्वी बर्थडे सेलिब्रेशन झालं आणि मस्त मध्ये जेवण देखील झालेलं आहे. आणि खूप दिवसानंतर आम्ही सगळ्या भेटलो, त्यामुळं खूप सारे गप्पा चालू आहेत. आत्ता खूप लेट झालाय, तरी देखील सर्वजण मस्त मध्ये गप्पा मारत बसलेले आहेत. आणि आता मी थोड्या वेळात तुम्हाला इथल्या सगळ्या लेडीजला दाखवते, ज्या की खूप
मल्टी टॅलेंटेड आहेत आणि आपापल्या क्षेत्रामध्ये खूप एक्सपर्ट देखील आहेत. त्यापैकीच ही एक माझी बेस्ट फ्रेंड आहे अपर्णा. इथे मस्त ओवी आजींजवळ बसली आणि केक खाते. आजी तिला केक भरवत आहेत आणि ती खाती. मोस्ट ऑफ द टाइम्स असं होतं की मी तिला भरवते पण ती खात नाही, पण या आजींच्या हातून ती मस्त मध्ये केक खाते. चला तर आता बघूयात सेलिब्रेशनचे फोटोज कसे आले ते. कसा वाटला आजचा व्लॉग, बर्थडे सेलिब्रेशन आणि आमचे फोटो, हे कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. नंतर भेटूया अशाच एका व्लॉगसोबत, अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.